नमस्कार, सुप्रभात। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। आजचा दिवस आपल्याला सगळ्यांना सुंदर जावो यासाठी शुभेच्छा। आजचा दिवस आहेच खास, प्रामुख्यानं देशाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस अगदी वेगळ्या पद्धतीनं लिहिला जाईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। अनेक दशकांच्या देशभरातल्या आंदोलनानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आज अखेर अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडणार आहे आणि तो सुद्धा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी अयोध्येतल्या हनुमानगढीला भेट देतील, हनुमानाची पूजा करतील, त्यानंतर ते रामललाचं दर्शन घेतील, मग भूमिपूजन कार्यक्रमात ते सहभागी होतील। पंतप्रधानांच्या हस्ते श्री राम जन्मभूमी मंदिर या नावानं टपाल तिकिटाचं सुद्धा प्रकाशन केलं जाणार आहे। त्या पूर्वसंध्येला काल अयोध्येमध्ये दिव्यांची जबरदस्त रोषणाई करण्यात आली होती, तर आपण हे खास वाळूचं साकारलेलं राम मंदिर काही क्षणांपूर्वी पाहिलं आणि हा कालचा अयोध्येतला नजारा जणू अयोध्येत सर्वार्थानं दिवाळीच साजरी होतीये। गेल्या काही दिवसांपासून अयोध्येमध्ये अशा प्रकारची सजावट, दिव्यांची रोषणाई, अयोध्येतली सगळी मंदिरं, सगळे रस्ते हे सगळे फुलून गेले आहेत। वेगवेगळ्या रंगामध्ये प्रामुख्यानं पिवळ्या रंगाचा वापर करण्यात आलेला आहे आणि आज अयोध्येसह संपूर्ण देशभरात दिवाळी मागणी करण्यात आली होती की देशभरातली मंदिरं खुली ठेवावीत, पण विविध ठिकाणी या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। काही तपांच्या यशस्वी आंदोलनानंतर आणि न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर अखेर आज राम मंदिराचं भूमिपूजन होत असल्यानं या लढ्यातले जे अग्रणी होते त्यातले लालकृष्ण अडवाणी हे काल काहीसे भावूक झाले होते। पूरा होने में बहुत समय लेते हैं, किंतु जब वो चरितार्थ होते हैं तो लगता है कि प्रतीक्षा सार्थक हुई। ऐसा ही एक सपना जो मेरे हृदय के समीप है अब पूरा हो रहा है। अयोध्या में श्री राम जन्मभूमि पर प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा श्री राम मंदिर का भूमि पूजन हो रहा है। निश्चय ही केवल मेरे लिए ही नहीं बल्कि समस्त भारतीय समुदाय के लिए ये क्षण ऐतिहासिक हैं और भावपूर्ण भी। श्री राम जन्मभूमि पर श्री राम के भव्य मंदिर का निर्माण भारतीय जनता पार्टी का एक स्वप्न रहा है और मिशन भी। मैं विनम्रता का अनुभव करता हूँ कि नियति ने मुझे वर्ष 1990 में राम जन्मभूमि आंदोलन के दौरान सोमनाथ से अयोध्या तक राम रथ यात्रा का दायित्व प्रदान किया और इस यात्रा में ने असंख्य लोगों की आकांक्षा, ऊर्जा और अभिलाषा को प्रेरित किया। तेव्हा लालकृष्ण अडवाणी काहीसे भावूक झाले होते, कारण स्वाभाविक होतं लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचं नेतृत्व या लढ्याला लाभलं होतं आणि ही आत्ता आपण पाहतो आहोत ही काही क्षणांपूर्वीची अयोध्येतली शरयूच्या तीराची दृश्य पाहतो आहोत। या शरयू नदीनं आणि या शरयूच्या तीरानं आजपर्यंत अनेक आंदोलनं पाहिली, अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, पण आजचा दिवस हा शरयू नदीच्या इतिहासातला पुन्हा एक ऐतिहासिक दिवस असेल
आणि तत्पूर्वी ही कालची दृश्य अयोध्येतली संपूर्ण देशातून नाही तर जगभरातून माध्यमांचे प्रतिनिधी आले आहेत, अनेक भाविक आलेले आहेत. पंतप्रधान आज येणार असल्यामुळे काही निर्बंध घालण्यात आले असले तरी काल मात्र अयोध्येमध्ये संपूर्ण दिवस दिवाळीचं मनोबल आहे. और फिर उसके साथ साथ श्री अशोक सिंघल जी जिन्होंने वास्तव में इसकी शुरुआत की और उनके साथ साथ पूज्य संत वृंद, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और अनेकों उनके साथ करोड़ों करोड़ों भक्तों की तपस्या, संतों का अभिलाषा आज पूर्ण हो रही है. 500 साल की प्रतीक्षा और करोड़ों लोगों की प्रतिज्ञा कि हम रामलला हम आएंगे और मंदिर वहीं बनाएंगे, आज वो सपना पूर्ण होने जा रहा है. इसलिए भी पूर्ण होने जा रहा है कि जब राजसत्ता सत्य सत्ता के साथ साथ एक हो जाती है, क्योंकि ये सत्ता का खेल नहीं था, ये सत्य का मार्ग था. इस सत्य के मार्ग पर चलकर जिस तरह से उस सत्य के तरीके से अहिंसात्मक तरीके से इसे पाने का प्रयास किया गया, मैं समझता हूँ ये सबसे उत्तम कार्य हुआ है. आज ये भी पहली बार है, मैं तो पूरे विश्व में जाता हूँ, ये पहली बार है जो मैं देख रहा हूँ. मैंने बहुत सेरेमनी देखी हैं, बहुत सेलिब्रेशन देखे हैं, लेकिन पहली बार है कि ये भारत में ही संभव है कि जब एक भगवान श्री राम के जन्मभूमि पर मंदिर का निर्माण होने जा रहा है, वहाँ पर सभी तीर्थों का जल, सभी ऐतिहासिक स्थलों का जल और सभी नदियों का जल और साथ ही साथ सब जगह की पवित्र माटी, मैं खुद भी मानसरोवर का जल और गंगा और यमुना का जल उत्तराखंड की धरती से लेकर आया हूँ, इसका अर्थ ये कि मेरे देश की माटी तुझको 100-100 बार प्रणाम. दूसरी बात यह है कि जब ये सारा जल, ये सारी मिट्टी इस धरती पर आएगी, इसका अर्थ है केवल मिट्टी और जल ही नहीं आया है बल्कि वहाँ का हर प्राणी उस गांव का आज यहाँ पर है, भले ही उपस्थित हों, लेकिन इस जल और माटी के माध्यम से आज पूरा देश यहाँ पर है, पूरा विश्व यहाँ पर है, हम सब साथ साथ होंगे. और यही तो भारतीय संस्कृति है, यही भारतीय संस्कृति है, मानव मानव एक समान, सबके भीतर है भगवान. आज उसी सूत्र का यहाँ पर शिलान्यास तो हो रहा है, लेकिन केवल उसी का शिलान्यास नहीं बल्कि इन सूत्रों का, इस संस्कृति का भी शिलान्यास हो रहा है कि अब भारत के में केवल राम मंदिर नहीं बल्कि अब राष्ट्र मंदिर बनने जा रहा है. महाराज जी, लाल कृष्ण आडवाणी का बयान, उन्होंने कहा कि इस राम मंदिर का आंदोलन में एक महत्वपूर्ण भूमिका निभाने का मौका मिला, मैं सौभाग्यशाली हूँ और आज वो सपना पूरा होने वाला है. मैं समझता हूँ आदरणीय श्री लाल कृष्ण आडवाणी जी भी आज यहीं पर है, उनकी आत्मा आज यहीं पर है. ठीक है, कोरोना काल की वजह से, स्वास्थ्य की वजह से वे नहीं हैं, लेकिन पक्का मानिए जितने लोग नहीं हैं यहाँ पर और आदरणीय आडवाणी जी की आत्मा यहीं पर है. सबकी आंखों में तो आंसू होंगे बल्कि उनकी हृदय की पलकें गीली हो उठेंगी. आज असुद्दीन ओवैसी कहा महाराज जी कि ये मस्जिद थी, मस्जिद है और मस्जिद रहेगी इंशाल्लाह. उनकी पार्टी भी लगातार बोल रही है, क्या कहेंगे महाराज ये लोग इस तरह खड़े हुए हैं? मैं समझता हूँ अब ये विवाद का समय नहीं है, संवाद का समय है. ओवैसी को भी समझना चाहिए अब कुछ और सोचें, अब कुछ आगे बढ़ें, कुछ नया सोचें, कुछ नए भारत की ओर आगे बढ़ें. इन नकारात्मकता से कभी देश आगे नहीं बढ़ सकते हैं. राजनीति आगे बढ़ सकती है, व्यक्ति आगे बढ़ सकता है, व्यक्ति की महत्वाकांक्षा आगे बढ़ सकती है, लेकिन राष्ट्र नहीं. अब राष्ट्र को आगे बढ़ाने का समय है, कुछ और सोचें, कुछ नया सोचें, कुछ अलग सोचें. त्यामुळे अतिशय सुंदर असं रूप अयोध्येचं आणि एक सकारात्मकतेची ऊर्जा, हे केवळ मंदिर निर्माण नाही तर हे राष्ट्र निर्माणाची सुरुवात आहे अशा शब्दामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हरिद्वारहून आलेले हे कोणी महंत होते तर आजपर्यंत या विषयावर ज्या पद्धतीचं राजकारण देशात आणि महाराष्ट्रात झालं, शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार का नाही याबद्दलची चर्चा होती, पण कोरोनाच्या या काळामध्ये केवळ जेमतेम 150 जणांना हे निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अयोध्येमध्ये राम मंदिराचं आज भूमिपूजन आणि पायाभरणी होत असल्याच्या निमित्तानं शिवसेनेनंसुद्धा मुंबईमध्ये भली मोठी होर्डिंग्स लावलेली आहेत आणि राम मंदिराच्या या भूमिपूजनाची स्वप्नपूर्ती झाली अशा प्रकारची होर्डिंग शिवसेनेनं मुंबईसह राज्यातही वेगवेगळ्या ठिकाणी लावली आहेत.
अयोध्येतील राम जन्मभूमीवरती रामलल्लाचं मंदिर निर्माणासाठी भूमिपूजन होत आहे। त्या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी शिवसेनेनेही संपूर्ण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मोठे होर्डिंग लावलेले आहेत। आपण आहोत दादर भागामध्ये, आपण इथे बाजूला पाहत असाल दादरमध्ये अशा प्रकारचे हे मोठे होर्डिंग जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। या होर्डिंगवरती स्पष्टपणे मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे, गर्जना साहेबांची स्वप्नपूर्ती हिंदूंची जय श्रीराम, आणि खाली शिवसेना असं लिहिलेलं आहे। त्या होर्डिंगमध्ये आपण पाहिलं असेल प्रभू श्रीरामाचे चित्र आहे, त्याचबरोबर राम मंदिर जे आहे त्याची प्रतिकृती जी आहे ती देखील इथे साकारण्यात आलेली आहे। आणि या मंदिराच्या खालच्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। एकूणच अयोध्येतील राम जन्मभूमीवरती राम मंदिर निर्माणासाठी शिवसेनेने जो काही संघर्ष केलेला आहे तो संघर्ष या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी शिवसेनेला आठवत आहे, आणि त्यानुसारच त्यांनी संपूर्ण शहरभर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात होर्डिंग जे आहेत ते लावलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश साव, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्यामुळे संपूर्ण देशभरात हिंदुत्व विचारांच्याच केवळ राजकीय पक्षांनी नाही तर काल काँग्रेसनंसुद्धा, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीसुद्धा या भूमिपूजनाच्या संदर्भातनं खूप सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली होती। राजीव गांधी यांच्याही योगदानाचा उल्लेख केला होता। तिकडे श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं देशभरात मोठ्या आनंदाचं वातावरण आहे। श्री रामचंद्र हे खूप महान असे प्रशासक होते, कुशल असे राजे होते आणि एक उत्तम मानव होते, अशा प्रकारची भावना करवीर पीठाचे स्वामी नरसिंह भारती यांनी व्यक्त केले। त्यांनी न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी खास बातचीत केली। खरं तर शृंगेरी पीठाची शाखा म्हणून करवीर पीठाला मोठं महत्त्व आहे धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये। आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी एकतर श्रीराम मंदिराचं भूमिपूजन होतं आणि त्यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वामी जे आहेत विद्या नृसिंह भारती स्वामीजी, करवीर पीठाचे पीठाधीश आहेत सध्या। एकतर इतक्या वर्षानंतर स्वामीजी आता मंदिराचं भूमिपूजन होतं आहे, इतकी वर्ष लागली वाट बघायला लागली, पहिली तुमची प्रतिक्रिया? प्रभू रामचंद्रांचे जे जे भक्त म्हणून आहेत या सगळ्यांच्या मनामध्ये आज आनंदी आनंद झाला याच्यापेक्षा दुसरं काहीही लोकांच्या मनामध्ये विचारच नाही आहेत असं आम्हाला दिसून येत आहे। जो लोकांचा विषय आहे तोच आमचा आहे। आम्हालासुद्धा आज आनंदाचा इतका उमाळा येतो आहे की ह्या आनंदामध्ये जी काही क्रिया घडेल ती भक्तीच असणार आहे। सगळ्या लोकांच्या आनंदातून होणारी भक्ती ही खरीखर आज भारताची शान आहे। प्रभू रामचंद्र हे विश्वाचे स्वामी आहेत आणि ह्या विश्वाच्या स्वामींचा हा आनंदी सोहळा आहे, त्यामुळं हे खरोखर आनंदाचीच बाब आहे। सगळ्यांनी हा आनंदोत्सवच केला पाहिजे। मला सगळ्या अयोध्या नगरीला परत आता ते रूप प्राप्त होईल असं वाटतं तुम्हाला मंदिर निर्माण झाल्यामुळं? मंदिर निर्माण झाल्यानंतर ते रूप नक्कीच प्राप्त होईल, पण हे विटाचं दगडांचं सिमेंटचं मंदिर आहे असं ह्या मंदिरामधलं चैतन्य त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या चैतन्यातूनच जागृत होणार आहे, त्यामुळे तिथं येणाऱ्या भक्तांनी ते फुलवलं पाहिजे ही आमची अपेक्षा राहणारच आहे। प्रत्येकानं आपलं मन हेच मंदिर केलं पाहिजे, त्यावेळेला हे सामाजिक मंदिर हे फार मोठं मंदिर तयार होईल आणि ह्या मंदिराचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल। पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र हे आपल्या निजस्वरूपाला प्राप्त झाले ते जात असताना त्यांनी आपल्या अयोध्यावासियांना पशुपक्ष्यांना सगळ्यांनाच वर स्वर्गामध्ये नेलेलं आहे, त्यावेळेला ती नगरी ही स्मशानवत झालेली आहे, भीषण झालेली आहे, तिथं काहीच महोत्सव कुठलाच नाही अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर त्या नगरीच्या अधिष्ठित देवतेनं कुशांच्याकडं ह्या अयोध्येची जबाबदारी रामाने सोपवली होती तर कुशांच्याकडं स्वप्नामध्ये तक्रार केलेली आहे अशा की ह्या नगरीमध्ये आता होत नाही मी काय करायचं तिथं, त्यावेळेला काय तक्रार आहे हे कुशांना सांगितल्यानंतर कुशांनी सांगितलं की मी या नगरीचा पुन्हा जीर्णोद्धार करतो। जीर्णोद्धार म्हणजे केवळ दगड मातीचा नाही तर तिथं असणाऱ्या चैतन्याचा जीर्णोद्धार आहे, तो चैतन्याचा जीर्णोद्धार मी करतो असं कुशाने सांगितलं आणि पहिल्यांदा हा जो जीर्णोद्धार केला हा कुशानं केलेला आहे। रामचंद्रांचा मुलगा असणाऱ्या कुशानं ह्याचा जीर्णोद्धार केलेला आहे। त्याच्यानंतर हीच जबाबदारी आज आपल्या हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून, आपल्या देशाचे एक पंतप्रधान म्हणून
आणि त्याच्याही पुढं जर म्हणायचं गेलं तर अख्ख्या जगाला मार्गदर्शन करण्याकरता, सद्मार्गदर्शन करण्याकरता जे खंबीररित्या उभे राहिलेले आहेत ते आपले पंतप्रधान हे करता आहेत. त्याच्यानंतरची ही घटना आहे ही नक्कीच कौतुकास्पद आहे, हृदय आहे, स्तुत्य आहे. त्या सुखाप्रमाणे ह्या आनंदानं ते करोनाचं दुःख सावट हे निघूनच जाणार आहे. सावट निघून जाईल, रोग जाईल असं नाही, पण सावट त्याचं जे आज प्रत्येकाच्या डोक्यामध्ये करोना जो भरला गेलेला आहे तो फुफ्फुसामध्ये कार्य करेल तो वेगळा, पण डोक्यात जो भरलेला आहे ते काढण्याचं काम मात्र हा आनंद नक्की करेल. खूप खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. संदीप रासगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. त्यामुळे एक चैतन्य आहे आणि की शेवटी मानवतेचं मंदिर किंवा मन खूप मोठं असण्याचं जे मंदिर आहे ते प्रत्येकानं आपापल्या मनात उभं करायचं आहे असंही स्वामीजींनी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि आपल्या भक्तांना सांगितलेलं आहे. तिकडे अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं देशभरात मोठं उत्सवी स्वरूप आहे. या कोरोनाच्या संकटकाळातसुद्धा मोठा उत्साह देशवासियांमध्ये आहे. राजधानी नवी दिल्लीतल्या पश्चिम विहार परिसरात आनंदवन इथे महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक राहतात. या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं भजन, पूजन, कीर्तन, दीपोत्सव साजरा होतो आहे. सामाजिक अंतर पाळत दीपोत्सव साजरा करण्यात येतोय. सोसायटीतल्या महिला गेल्या 3 दिवसांपासून भजन कीर्तनात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. राम नामाचा जयघोष होत आहे. दिखा दिया लेकिन जब वो परफेक्ट बनाने बैठेंगे तो आर्किटेक्ट को टाइम लगेगा, फिर उसके इंजीनियर्स हैं वो सारे निर्माण के दृष्टिकोण से एक समिति है विशेषज्ञों की, तो वो अपने काम में जैसे ही भूमि पूजन हो जाएगा लग जाएंगे और अति शीघ्र काम प्रारंभ हो जाए इसकी चेष्टा करेंगे. कुछ ऐसा डिस्कशन में आया है कि क्या क्या मेन एलिमेंट्स होने चाहिए जो मंदिर में जो आप विस्तारीकरण कर रहे हैं उसमें वो जरूर जरूर होने चाहिए, वो जरूर डिपिक्ट होने चाहिए. अगर कोई भक्त आता है तो उसे वो छवि जरूर दिखनी चाहिए विस्तारीकरण में. देखिए अभी तक 2 बैठकें हुई है और अभी मूल फोकस हम लोग के मंदिर काम स्टार्ट करने का है, क्योंकि लोग के मन में प्रबल आकांक्षा है कि मंदिर निर्माण शीघ्र शुरू हो जाए. अब वैश्विक महामारी के कारण से 5-6 महीने समय निकल गए तो लोगों के मन की जो तीव्रता है वो बढ़ती जा रही है. तो सबसे पहला तो है जो हम निर्माण समिति है उन्होंने बहुत अतिशीघ्र जो हो सकता था सारे सरकार के निर्देशों का पालन करते हुए जो स्वरूप हम लोगों के सामने रखा है उसमें पहला काम था भूमि पूजन. यह जब हो जाएगा तब फिर आर्किटेक्ट उसको फाइनल करेंगे, फिर उनका जो एक्सपर्ट है उससे विचार विमर्श करके फिर काम आगे बढ़ाएंगे. आपने शिलान्यास किया, क्या इमोशंस और फीलिंग थी जब आप वापस अपने घर गए शिलान्यास करके आए? देखिए इस शिलान्यास के बाद जो एक बहुत बड़ी बात मैं फील किया कि प्रभु राम में ही वो क्षमता है कि 9 लाख वर्ष के बाद आज भी समाज को जोड़ करके समरस भाव से खड़ा कर सकता है. मेरी उस पुस्तक में जो जिक्र आया है, मैं जहाँ का रहने वाला हूँ वहाँ समाज में दूरियाँ बढ़ती जाती थी खान पान में, उठने बैठने में, और केवल राम से मेरा संपर्क हुआ. मैं शिलान्यास करके गांव में गया तो भारी परिवर्तन देखा. जो साथ बैठ नहीं सकते थे, साथ भोजन नहीं कर सकते थे, मैं व्यक्ति वही था तो जैसे अहिल्या भगवान राम के चरणों से तर गई वैसे ही शिलान्यास करने के बाद जीवन में परिवर्तन आ गया. सारे समाज को लगा कि ये मेरे स्वाभिमान का काम किया है और उसी प्रकार से वो हमें सम्मानित किया जैसे कोई बड़े हम काम करके आए हों. तो मुझको लगा कि ये सामर्थ्य मेरा नहीं था, ये प्रभु राम का काम का था. जब राम के काम करने से मात्र चिंता परिवर्तन हो सकता है तो जब राम मंदिर में प्रतिष्ठापित हो जाएंगे तो समाज में समरसता की गंगा बहेगी. फिर से भारत में प्रेम का, स्नेह का जो गीत हम लोग कभी सुने थे फिल्मों में
कि ज्योति से ज्योति जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, तो राम नाम से प्रेम की गंगा बहेगी, समाज में वैमनस्यता दूर होगी और फिर उसमें एक समरस समाज खड़ा होगा। आणि आता दिल्लीमध्ये जाऊयात। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली। उद्या भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे, ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे, कशा पद्धतीची तयारी आहे? राम मंदिराचा विषय हा कुठल्या एका धर्मापुरता एका पार्टीपुरता मर्यादित राहिलेला नाही। अयोध्येमध्ये राम मंदिर बनणं ही केवळ एका मंदिराची ॲडिशन नाही आहे, मंदिरांची काही कमी नाही या देशामध्ये, पण संपूर्ण देशाने ज्याच्यासाठी आंदोलन केलं, 500 वर्ष ज्याच्यासाठी भजनाच्या माध्यमातून आंदोलन चाललं, संत महंतांनी त्याच्यासाठी त्याग केला, अशा सर्व लोकांचा मिळून जो लढा होता त्याची परिणती झाली आहे। कोर्टाने डिसिजन दिला आहे, राम मंदिराचा ट्रस्ट तयार झाला आणि आता उद्या त्याचा जीर्णोद्धाराचं पुनर्निर्माणाचं काम सुरू होणार आहे आणि त्याला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जात आहेत। याचा स्वाभाविक उत्साह संपूर्ण देशामध्ये आहे आणि फार भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम अयोध्येमध्ये होणार आहे। उद्याचा कार्यक्रम या कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये केवळ अयोध्येपुरता सीमित न राहता सर्व लोक व्हर्च्युअली या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत। घराघरामध्ये पूजा अर्चा आरती, मंदिरामध्ये घंटानाद, अनेक ठिकाणी प्रसादाचं वाटप, अनेक ठिकाणी भंडारांचं आयोजन, काही सुंदरकांडच्या पाठचं आयोजन, असं वेगवेगळ्या माध्यमातून जनता याच्यामध्ये सहभागी होती आहे। तिथे येणारी संख्या जरी कमी आणि लिमिटेड असली तरी संकेतांचं ध्यान ठेवून याचे कार्यक्रम संपूर्ण देशात होत आहेत, दिल्लीत तर गल्लोगल्ली याचे कार्यक्रम होणार आहेत। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट गुमीसह प्रशांत इनामदार, न्यूज 18 लोकमत। हमने सबसे पहले यहाँ की देवकाली का पूजन किया। दो देवकालियाँ यहाँ पर है, आप लोगों को पता है, छोटी और बड़ी। ये भगवती सीता जी की कुलदेवी और अयोध्या की ग्राम देवता होने के कारण उनका पूजन और गणपति का हवन पुनः एक बार हम लोगों ने किया। उसके पश्चात आज दिन भर वहाँ पर रामार्चना हुई। भगवान श्री राम के परिवार का पूरा अर्चन जो अयोध्या की एक बहुत बड़ी विशेषता है। यहाँ जैसा रामार्चन का आयोजन कहीं पर भी करना कठिन है, वो आज यहाँ के पूज्य स्वामी रामानंद जी महाराज उनके माध्यम से हुआ। और वैदिक पंडित जो आए हैं वे काशी से 5 आए हैं, मथुरा जी से आए हैं, दिल्ली से आए हैं और कुल मिलाकर के इस समय यहाँ पर 21 पंडित इन दिनों में कार्यरत है। इनके द्वारा विविध प्रकार की पूजाएं की गई, हवन किया गया और कल फिर सवेरे 8:30 बजे पूजन आरंभ होगा जो 12:30 बजे तक चलेगा। 12:30 बजे सम्माननीय प्रधानमंत्री महोदय जी का वहाँ पर आगमन होगा, उनके हाथों से 15 मिनट तक पूजा होगी और उस पूजा के अंतर्गत वहाँ का संकल्प करने के उपरांत भूमि का पहले गणपति का भूमि का पूजन होगा। उसके पश्चात वहाँ पर जो 9 शिलाएं स्थापित करनी होती है उनमें से 8 शिलाओं का सामान्य पूजन होगा, क्योंकि इन शिलाओं का उनकी प्रतिष्ठा, उनका पूजन, उनका प्रक्षालन, उनके सारे संस्कार जो होने हैं वो सब कुछ हो चुके हैं, वो हमने कर लिए हैं। अब उनके मंगल हाथों से उनका एक सामान्य पूजन होगा। इन सब में सबसे प्रधान होती है कूर्मशिला। ये कूर्मशिला जहाँ पर भगवान रामलला की स्थापना होगी उसके ठीक नीचे होती है, उसका प्रधान पूजन है। उस पूजन के साथ साथ पूज्य कांची महाराज ने एक बकुल वृक्ष के काष्ठ का शंकु भेजा है। वह सामान्य काष्ठ का शंकु केवल नहीं है, उसके भीतर नवरत्न है, उसके भीतर सप्तमृत्तिका है, उसके भीतर और सुवर्ण रजत आदि सब समंत्रक हमने आज यहाँ पर उसके भीतर प्रविष्ट किए हैं। त्यामुळे विधिवत अशा प्रकारचं हे सगळं पूजन होणार आहे ज्याची तयारी पूर्ण झालेली आहे। आणि आता
घटिकेची वाट सगळेजण पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधी पोहोचणार आहेत, त्यांचा सगळा अयोध्येचा दौरा कसा असणार आहे, आपण पूर्ण कार्यक्रम पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी दिल्लीहून निघतील, साधारण 10:40 एका विशेष हेलिकॉप्टरनं ते अयोध्येकडे प्रयाण करतील. त्यापूर्वी ते दिल्लीहून लखनौला येतील, लखनौहून अयोध्येला जातील. 11:30 अयोध्येतल्या हेलिपॅडवर पंतप्रधानांचं आगमन होईल. ते हनुमानगढीकडे रवाना होतील. सगळ्यात आधी हनुमानाचं पूजन, दर्शनानंतर रामजन्मभूमीकडे रवाना होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी. यानंतर 12:00 रामजन्मभूमी परिसरात पंतप्रधानांचं आगमन होईल. आता मगाशी आचार्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नंतर सविस्तर पूजेला सुरुवात होईल. 12:00 रामललांचं दर्शन आणि पूजा केली जाईल. यावेळेला संकल्प सोडला जाईल. त्यानंतर 12:10 मंदिर परिसरात पारिजातकाच्या झाडाचं वृक्षारोपण केलं जाणार आहे. साडे 12:00 भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. शिलान्यास सोहळा जो आहे प्रत्यक्ष त्याचा मुहूर्त 12:40 आहे. त्यावेळेला पंतप्रधानांच्या हस्ते पूजन होईल. भूमिपूजनानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतील. यानंतर रामजन्मभूमीसाठी जो ट्रस्ट स्थापन केलेला आहे त्या ट्रस्टची एक बैठक असेल आणि नंतर पंतप्रधान दिल्लीला रवाना होतील. दरम्यान अयोध्येमध्ये जसा काल जल्लोष आपण पाहिला, रोषणाई करण्यात आली होती, तसंच प्रसादाकरता लाखो लाडू तयार करण्याचं कामसुद्धा अयोध्येमध्ये सुरू आहे. आज दिवसभर तुम्ही News18 लोकमतवर अर्थातच श्री रामजन्मभूमीच्या भूमिपूजनाच्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं विशेष प्रक्षेपण पाहणार आहात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहे News18 लोकमतनी. आजचा दिवस आहे काही खास, कारण अयोध्येमध्ये गेल्या अनेक शतकांपासून ज्या राम मंदिर व्हावं यासाठी लढा सुरू होता, रामजन्मभूमीसाठी लढा सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराचं भूमिपूजन होत आहे. हे भूमिपूजन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. या ऐतिहासिक राम मंदिराचं भूमिपूजन होत असताना अयोध्येमध्ये जणू दिवाळी सदृश स्थिती आहे. भल्या पहाटेपासूनच लोकांनी सरयूच्या तीरावर स्नान केलं. यानंतर उपस्थितांनी ऐतिहासिक भूमिपूजनाचा साक्षीदार होण्यासाठी जय्यत तयारी केली. ही आज सकाळची काही तासांपूर्वीची, थोड्या वेळापूर्वीची आपण दृश्य पाहतो आहोत. हा सरयूचा काठ आहे. याच काठावरून काल अतिशय सुंदर रोषणाईसह आरतीसुद्धा करण्यात आली होती आणि आजही हा सरयूचा काठ विशेष सजलेला आहे, कारण आज अयोध्येमध्ये श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम होतो आहे. मानव मन में जो भी हो, आज प्रकृति भी नृत्य कर रही है. आप भी देख रहे हैं प्रकृति की क्या छटा है और मन इतना उत्साहित है. हमारे पूर्वजों ने इस दिन को देखने के लिए कितने खून बहाए हैं यहाँ पे कि वक्तव्यों में उसको प्रकट नहीं किया जा सकता. इसका तो ये एक ऐतिहासिक क्षण है जो हमारे पूर्वज इंतजार करते करते चले गए और हमें वो ऐतिहासिक क्षण देखने को मिला है. तो इसका तो शब्दों में हम बयां कर ही नहीं सकते. मतलब उम्मीद जैसे कि कई बार छूटती थी, कई बार जागती थी, कैसे कैसे निर्णय आते थे, कभी कुछ कभी कुछ, लेकिन आज वो सपना हमारा सार्थक हो गया है. क्योंकि आज प्रभु श्री राम जी का कलयुगी वनवास समाप्त हो रहा है और हमारे मन में बहुत ही उत्साह और खुशी है जिसको मैं शब्दों में प्रकट नहीं कर सकता. हम अपने मित्रों के साथ यहाँ प्रभु श्री राम जी का दर्शन करने आए हैं क्योंकि हमारे पूर्वजों ने बहुत बलिदान दिया है, बहुत अथक युद्ध लड़ा है, लड़ाइयाँ लड़ी हैं. सुप्रीम कोर्ट के द्वारा हमें जो आज ये खुशी मिली है कि हमें प्रभु श्री राम जी के मंदिर का शिलान्यास
माननीय मोदी जी द्वारा प्राप्त हो रहा है और जो हम देख रहे हैं बड़ी खुशी हो रही है हमें। बहुत ज़्यादा हम लोग सुबह जो आए थे स्नान किए, उसके बाद हनुमानगढ़ी दर्शन किए, अब आपको हम मतलब शब्दों में बयान नहीं कर सकते, इतना उत्साहित हैं। कितने साल से कितनी पीढ़ियां हमारी जो है ये राम मंदिर के वजह से मतलब क्या क्या कष्ट रही, हनुमान मंदिर अब जाके इतना विकसित हुआ और रामलला इतने साल तक टेंट में रहे। हम लोग लोकल के यहीं हैं, हमारे यहाँ जो है गदा वदा भी बनता है, तो हम सब जब अयोध्या आते थे तो इतना पिछड़ा आदमी पूछता था अयोध्या में कुछ है ही नहीं, अब आज इतना देखने में लग रहा है। हम लोग सुबह आ रहे थे, पूरी अयोध्या सजी है, इतना मतलब इतना उमंग है अयोध्या में, इतना खुशी है कि मतलब शब्दों में बयां ही नहीं हो सकती, इतनी अच्छा लग रहा है, इतना अच्छा लग रहा है कि क्या बताएं। आज पूरा हिंदू समाज इकट्ठा होकर और राम मंदिर आज निर्माण हो रहा है, यह इतना देश की, पूरे भारत की और करोड़ों हिंदुओं की कामना है कि भव्य और दिव्य राम मंदिर बने। और माननीय प्रधानमंत्री मोदी जी आज जो शिलान्यास कर रहे हैं, यह खुशी पूरे देश में एकदम आनंदमय दीप दिवाली यहाँ मनाया गया, उत्सव मनाया गया, यह पूरे देश में उत्सव हो गया और दिवाली के तरह यह त्यौहार मनाया गया। कोरोनाच्या या सगळ्या संकट काळामध्ये अगदी मोजक्याच लोकांना रामजन्मभूमीच्या इथे होत असलेल्या या भव्य राम मंदिराच्या भूमिपूजनाचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे आणि या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सुद्धा फिजिकल डिस्टन्सिंग बाळगून ही सगळी पूजा अर्चा आणि हा भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे। प्रयागराज इथं गंगा नदीच्या तीरावर काही जणांनी वाळूमध्ये राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे, इथे मोठ्या संख्येने लोक येऊन आवर्जून या राम मंदिराच्या प्रतिकृतीचंही दर्शन घेत आहेत। आपण प्रयागराज इथली गंगेच्या किनाऱ्यावरची ही वाळूमध्ये खास साकारण्यात आलेली राम मंदिराची प्रतिकृती पाहतो आहोत। इसका सर उद्देश्य ये है कि हम लोग जो जैसे कि कल अयोध्या में राम मंदिर का भूमि पूजन नरेंद्र मोदी जी हमारे कर रहे हैं जो कि प्रधानमंत्री हैं, हम कुछ प्रयागराजवासी अयोध्या नहीं जा पा रहे हैं, तो उनके मन में जो चीज़ें हैं कि हम वहाँ नहीं जाएंगे क्योंकि कोरोना का काल चल रहा है, तो आज हम लोग सर सैंड आर्ट यहीं पर बना दिए हैं जो कि यह राम मंदिर को हम लोगों ने काफ़ी अच्छे से उकेरा है। यहाँ पर हम लोगों ने मॉडल बना दिया है जिसके सहयोग हमारे मित्र हैं जैसे मनोज जोनू भैया, तो काफ़ी हम लोगों ने सुबह से मेहनत किया और ये राम मंदिर को उकेरा है। त्यामुळे प्रयागराज इथे तयार करण्यात आलेल्या या भव्य मंदिराच्या मंदिराला पाहण्यासाठी सुद्धा अनेक जण गर्दी करतात। तिकडे आसामच्या दिब्रुगडमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं काल जणू दीपोत्सव साजरा करण्यात आला आणि त्याची अतिशय सुंदर आणि अनोखी दृश्य तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत। या भूमिपूजनाच्या निमित्तानं घरासमोर दिवे प्रज्वलित करावेत असं आवाहन तयार करण्यात आलं आहे आणि यासाठी खास अशा पणत्यांची तयारी गेले अनेक दिवस सुरू होती। आसाममध्ये खूप मोठ्या प्रमाणात विशेष करून पणत्या तयार करण्यात आल्या होत्या आणि त्या खरेदीसाठी भाविकांनी सुद्धा गर्दी केली होती। हम यहाँ पर आए हैं दिया लेने के लिए, कल में हम लोग अयोध्या में जो राम जन्मभूमि का शिलान्यास होने वाला है उसके लिए हम लोग कम से कम 11 दिया हम लोग अपने अपने घर में जलाएंगे। कल शाम को दिवाली जैसा महोत्सव होगा, हम लोग डिब्रूगढ़वासी बहुत खुश है। तर आपण ही अयोध्येतली दृश्य पाहतो आहोत। सरयूमध्ये भल्या सकाळी भक्तांनी स्नान केलं आणि रामाचा हनुमानाचा आणि सीतेचा जयघोष केला। आज दिवसभर न्यूज 18 लोकमतवर तुम्ही या रामजन्मभूमीच्या पूजनाच्या निमित्तानं मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं जो कार्यक्रम अयोध्येमध्ये होतोय त्याचे सुद्धा थेट प्रक्षेपण तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहात। तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक, सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। आपण पाहताय न्यूज 18 लोकमतनी, ब्रेकच्या नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, पण पुन्हा एकदा आठवण आज
राम जन्मभूमि इथे श्री राम मंदिराचं भूमिपूजन होतंय आणि यानिमित्तानं याचं थेट प्रक्षेपण तुम्ही न्यूज 18 लोकमतवर आज सकाळपासून पाहता आहात. आपण दरम्यानच्या काळात एक मोठी बातमी येते. मुंबई गुजरात महामार्गावर अतिशय जबरदस्त पाऊस होत आहे सकाळपासून आणि या पावसामुळे नायगाव परिसरात रस्त्याला नदीचं रूप आलं आहे. या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजे जबरदस्त पाऊस महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात प्रामुख्यानं गुजरातच्या काही भागामध्ये आणि या पावसामुळे रस्ते पूर्ण जलमय झाले आहेत. मुंबई गुजरात महामार्गावर अनेक वाहनं ही अडकून पडली आहेत. त्यामुळे अपेक्षा आहे की आज दिवसभर अशा प्रकारचा पाऊस कदाचित राहू शकतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा घराबाहेर पडणार असाल तर थोडीशी काळजी घ्या, नीट बाहेर पहा पाऊस कसा आहे तो माहिती घ्या आणि मगच घराबाहेर पडा. तिकडे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा उत्साह देशभरात खूप मोठा आहे आणि हा उत्साह मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. जबलपूरमध्ये भाविकांनी सुंदरकांडच्या वाचनाचं पठणाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. माननीय नरेंद्र मोदी जी को, देश के प्रधानमंत्री जी को, प्रदेश के योगी जी को, सभी को हम लोग बधाई देना चाहते हैं. निश्चित रूप से ये बहुत ऐतिहासिक कदम था जो सुप्रीम कोर्ट द्वारा निर्णय आया और इसका हम लोग स्वागत करते हैं. निश्चित रूप से पूरे एक हिंदुस्तानी को आज इसका बहुत खुशी है और हर घर में दीपक जलाया जा रहा है. त्यामुळे जबलपूरसह संपूर्ण देशभरात आनंद समाधान आणि ही काही क्षणांपूर्वीची दृश्य पाहतोय अयोध्येतली. अयोध्येमध्ये सॅनिटायझेशन मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळेला करण्यात आलं आणि हनुमानगढीच्या परिसरातली ही दृश्य आहेत. या सगळ्या ठिकाणी पंतप्रधानांसह अनेक मान्यवर आज भेटी देणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हे सॅनिटायझेशन इथे करण्यात येत आहे. निर्जंतुकीकरण मोठ्या प्रमाणात अयोध्येच्या मंदिरांमध्ये करणार. अयोध्येतल्या सगळ्याच मंदिरात ही विशेष करून दृश्य आपण पाहतो आहोत ती हनुमानगढीच्या इथली. पंतप्रधान अयोध्येत आल्यानंतर सगळ्यात आधी हनुमानगढीला भेट देतील, इथे हनुमानाचं दर्शन घेतील आणि मग श्री प्रभुरामाचं दर्शन घेतील. पोलिसांची बारीक नजर आणि ही फवारणीसुद्धा. यासोबतच या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.